वाहतूक पोलिसांनी थांबवलेला बाबुराव चौधरी यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. वाहतूक पोलिसांच्या दंडलेशाहीमुळेच बाबुराव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार उपायुक्त डॉक्टर दीपाली घाडगे यांनी वाहतूक पोलीस विभागातील 2 अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी चौकशी केली. या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे कर्मचाऱ्यांनी जबाबात नमूद केलेत. बाबुराव रामदास चौधरी हे 31 जानेवारीला सिडको बस स्थानक येथून मुकुंदवाडीकडे जात असताना सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान एपीआय कॉर्नर येथे वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांची 4-चाकी एसटी वर्कशॉप येथेही नेली. सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान बाबुराव रामदास चौधरी यांनी त्यांचे मित्र रमेश राजमान चौधरी यांना फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. मात्र थोड्याच वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वाहतूक पोलिसांनी त्यांना रिक्षात टाकून धूत रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या दंडलशाहीमुळेच बाबुराव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी उपायुक्त डॉक्टर दीपाली घाडगे यांना भेटून केली आहे. यानुसार डॉक्टर घाडगे यांनी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गिरमे, उपनिरीक्षक विकास ढोकरे, पोलीस शिपाई पाटील, भालेराव डांगे यांना चौकशीसाठी बोलवले होते. शुक्रवारी दुपारी या 5 जणांची सखोल चौकशी झाली. त्या काळात तेथे उपस्थित असलेले मोरे नावाच्या एका खासगी व्यक्तीलाही साक्षीदार म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी सर्वांनी आपली बाजू मांडली, लेखी जबाबही नोंदवले. कर्तव्य बजावत असताना अचानक ही दुर्दैवी घटना घडली असून कोणीही जाणून बुजून हा प्रकार केला नाही. बाबुराव चौधरी यांना त्रास जाणवत असल्यामुळे रिक्षात टाकून तात्काळ दवाखान्यात दाखल केले, परंतु त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चौधरी यांना कोणतीही उद्धटपणाची वागणूक दिली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले. प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक गिरमे यांनी आपले म्हणणे मांडले. या 5 जणांच्या चौकशीनंतर पोलीस विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतो हे पाहावे लागणार आहे.